नमस्कार मित्रांनो, झी मराठी होईल देवमानुष या मालिकेची पुढच्या भागात काय नवीन ट्विस्ट येणार आहे ह्याचं पण बघणार आहोत। तर देवमानुष या मालिकेमध्ये आपण बघितलं होतं की चंदा नावाची एक बाई आता वाड्यामध्ये राहायला आलेली असते आणि तिने अजितला खूप त्रास दिलेला असतो। अजित जेवढा मोठा विलन असतो तिने सगळ्यांना त्रास दिलेला असतो, त्या अजितला या चंदाने त्रास दिलेला असतो व तिने डिंपललाही खूप हैराण केलेलं असतं। डिंपल तिचा पिछा करत असते, तिची बॅग उचकत असते, चंदा तिलाही खूप झापत असते व तिला म्हणत असते की माझ्या नाद नको लागू व डिंपल ही तिला खूप घाबरलेली असते। तर देवमानुष मालिका ही सध्याला खूप ट्विस्ट अँड टर्न्स त्याच्यामध्ये चालू आहे। एक एक नवीन कॅरेक्टर येत आहे आणि एक एक नवीन कॅरेक्टर काही ना काही नवीन आणत आहे आणि जे बाकीचे आधीचे जे कॅरेक्टर आहे त्यांची ॲक्टिंग तर एकच नंबर आहे। तर मित्रांनो, पुढच्या भागात असं नवीन ट्विस्ट येणार आहे की चंदाला तिच्या गावाकडून म्हणजे मुंबईकडून एक फोन येतो व म्हणतो की ती तुझी दारूची सगळ्या जे दुकानं आहे ते आम्ही फोडून टाकू, तू अजून त्याचं भाडं दिलेलं नाही आहे। तर चंदा म्हणते की दारूच्या दुकानाला हात पण नाही लावायचं, ती माझी रोजीरोटी आहे आणि त्याला जर हात लावला तरी चंदा तुम्हाला सोडणार नाही। त्यावर लगेच ते म्हणतात की एवढी मोठी बडबड तुला जमते पण आमचे पैसे द्यायचे तुला जमत नाही आणि 2 दिवसात आम्हाला सगळे पैसे पाहिजे। व चंदाला प्रश्न पडतो की आता हे पैसे नेमके आणायचे कडून व ती तिथून सरळ निघून जाते आणि आजीतच्या क्लिनिकमध्ये जाते व आजीतचा गल्ला उचकते आणि त्या गल्ल्यामध्ये जेवढे पैसे असतात तेवढी घ्यायला लागते। पण आजी तिला तेवढ्यात पाहतो, आजी तिच्याकडे येतो, म्हणतो की माझ्या या पैशाला हात लावायचं नाही, ते माझे पैसे आहेत। लगेच चंदा म्हणते की मला पैशाची गरज आहे आणि हे माझेच पैसे आहेत, तूच माझे पैसे घेऊन पळून गेला होता ना, चुपचाप पैसे देतोस की कसं? आज चंदा त्याला धमकी देते। त्यावर आजीत लगेच नमतो, आजीत म्हणतो की माझे पैसे काय तुझेच आहेत व तू तिला 200-300 रुपये द्यायला लागतो। त्यावर लगेच चंदा त्याचा हात झटकते व म्हणते 200-300 रुपये नाही, मला 2 दिवसात 2 लाख रुपये पाहिजे, मला ते दुसरीकडे द्यायचे आहेत, त्यामुळे तू 2 दिवसात मला 2 लाख रुपये कुठे नाही आणून दे। त्यावर लगेच अजित म्हणतो की एवढे पैसे मी कुठून आणून देऊ? त्यावर लगेच चंदा म्हणते की ते मला काय नको सांगू, तू कुठं नाही 2 लाख रुपये आणि मला दे, नाहीतर मी तुझा सगळा खेळ खल्लस करून टाकेन। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की अजितील 2 लाख रुपये देईन? अजितला तर इतकं पैशासोबत प्रेम असतं, अजित कोणाला 1 रुपये देत नाही आणि चक्क 2 लाख रुपये ते चंदाला देईन? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।